पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे मंगळवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आलंय. 24 तासाच्या आत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार फरारी होण्यात यशस्वी ठरलाय. दुसऱ्या आरोपीचा पोलीस कसून तपास करीत आहेत. हे दुहेरी हत्याकांड कुटुंबातील व्यक्तीनेच केल्याचे निष्पन्न झालंय. तालुक्यातील नांदगाव येथे सोमवारी दुपारी मधुकर कुटले यांच्या घरात घुसून मधुकर यांची आई सीताबाई आणि पत्नी अपर्णा या दोघींची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आली. दोघींच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात दोघींचाही जागीच मृत्यू झालाय. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आपल्या पथकाला तपासाच्या कामाला लावले. दिवसभर पोलिसांचे पथक आरोपींचा माग काढत होते. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने याच कुटुंबातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून तो या खुनातील मुख्य सूत्रधार आहे. तसेच त्याला सहकार्य करणारा एक आरोपी सुद्धा याच गावातील असून तो फरार असल्याने त्याचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत.